मित्रांनो, आज मी इथलं देवस्थान तुम्हाला मी दाखवणाऱ्याला तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला खूप चांगला नजारा आहे मित्रांनो. नैसर्गिक वातावरण आहे. आता उन्हाळा असल्यामुळं सूर्य डोंगर काही दिसत नाही रोज बघू शकता तुम्ही पाठीमागं. तुम्हाला वर जाऊन या ठिकाणी देवस्थान आहे. देवस्थान ठिकाणी आहे. तुम्हाला मी संपूर्ण देतो. हा रस्ता आहे. रस्त्याने जायचं शंभोरी आणि मग तिथे गेल्या तुम्हाला संपूर्ण मी सांगण्याची माहिती मित्रांनो. आता आम्ही दर्गापाशी आलेल्या तुम्ही बघू शकता पाठीमागं दर्गा आहे आणि पायऱ्यात मित्रांनो. आता आम्ही पायथ्याशी आलेल्या आहोत. चला वर जाऊन तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, हे बघू शकता पायऱ्या केलेल्या आहेत. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वातावरण असते नैसर्गिक. हे बघू शकता संपूर्ण हे उन्हाळा असल्यामुळं हे हिरव गवत वळून गेलेलं आहे. हे बघू शकता इकडचं खूप डोंगर आहे मित्रांनो. देवस्थान हे बघू शकता आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती नैसर्गिक वातावरण आहे आणि खाली शेती आहेत मित्रांनो. डोंगराच्या खाली शेती आहेत आणि बघू शकता आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहेत आणि आपली आणि आता हे पायऱ्या बघू शकता मित्रांनो. पायऱ्या आम्ही वर आलेल्या आहेत. या साईडला मित्रांनो बकरे कापतात. बकरे कापतात आणि समोर तुम्ही बघू शकता लिंबाचं झाड आहे. झाडाच्या बुडापाशी एक दिवस देव आहे मित्रांनो. तर या साईडला बघू शकता तुम्ही किती डोंगर आहेत मित्रांनो. मित्रांनो, या दर्ग्याच्या आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहेत. तुम्ही बघू शकता तुमची नजर जाईल तिथपर्यंत डोंगर आहेत. या साईडनं पण आहेत. समोर एक तळ आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा तळ आहे. त्याच्यामध्ये पाणी पण आहे. आता तुम्हाला मी दर्ग्यामध्ये जाऊन दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता हे दर्गा आहे. इथं नवसाचे बकरे कापतात मित्रांनो. हे बघू शकता इथं कापतात बकरे. देवस्थाने थोडी इथं माहिती दिलेली आहे. आता थोडं खराब झालेलं आहे. वाजता पण येत नाही. हे बघू शकता दर्गा आहे. मित्रांनो, हे बघू शकता दर्गा आहे. मित्रांनो, बघू शकता दर्गा आहे. मित्रांनो, आता आपण दर्ग्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडनं खूप मोठे डोंगर आहेत. हे बघू शकता संपूर्ण डोंगर आहेत आजूबाजूला. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये खूप हिरव असते. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आता उन्हाळा असल्यामुळं सगळं झाडं वळून गेले आहेत मित्रांनो. फक्त मोठे मोठे झाडं थोडे हिरवे आहेत आणि डोंगराच्या खाली मित्रांनो शेती आहे शेतकऱ्यांची. बघू शकता तुम्ही आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहे. आता मी दर्ग्याच्या पाठीमाग आहे. बघू शकता हे डोंगर. Thank you.